मध्य रेल्वेची वाहतूक सुरू, ओव्हरहेड वायरवरती पडलेला बांबू हटवण्यामध्ये यश, मात्र वाहतूक अर्धा तास उशिराला। पूजा खेडकरांच्या आई वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, पुरावे एबीपी माझाच्या हाती, नॉन क्रिमिलियरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव। पूजा खेडकरांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र देणारे चौकशीच्या फेऱ्यात, खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता। वायव्य मुंबईच्या निकालावरती सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती सोनक यांच्या खंडपीठाचा नकार, दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश, भरत शहांचं रवींद्र वायकरांच्या विजयाला आव्हान। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमक। मार्जिन लोनमधून विरोधकांचे साखर कारखाने वगळण्यासाठी सहकार विभागाची हालचाल, संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हेंचा कारखाना वगळणार असल्याची चर्चा। संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये आज अर्थसंकल्पावरती चर्चा, तर इंडिया आघाडीचं संसदेमध्ये अर्थसंकल्पाच्या विरोधात आंदोलन। मनोज जरांग यांच्या विरोधामध्ये पुणे कोर्टाकडून अटक वॉरंट, नाट्य निर्मात्याच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा, सुनावणीला हजर न राहिल्यामुळे वॉरंट जारी। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात, 16 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात। पंचगंगेसह कोल्हापुरातल्या सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तर चांदोलीच्या विसर्गामुळे वारणा पात्राबाहेर अलमट्टी धरणामधून 2,00,000 क्युसेक्स विसर्ग केला जाणार। मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण भरलं, मुठा नदी पात्रामध्ये 9,000 क्युसेक्सनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।